शेतीमधील उत्पादन वाढीसाठी दर्जेदार बी बियाणं आवश्यक असतं. या बियाणांना कायमच मोठी मागणी असते, त्यामुळेच बी बियाणांचं उत्पादन हा एक मोठा उद्योग म्हणून ओळखला जातो. अनेक शेतकरी बी बियाणांसाठी वेगवेगळ्या पिकांची लागवड करतात. बियाणांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याकरता सरकारी पातळीवर योजना राबवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून 2 वर्षापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा इथं सीड हब उभारण्यात आला आहे. बुलढाण्यातील देऊळगाव राजा येथील मयूर पुजारी यांनी टोमॅटो आणि टरबूज यांच्या बियाणांसाठी 3 एकरमध्ये लागवड केली आहे. माझ्याकडे 3 एकर क्षेत्र आहे. या 3 एकर क्षेत्रामध्ये मी या मोसममध्ये टमाटा आणि टरबूज हे 2 पिकं सीड घेतलेले आहेत. हे 2 पिकं म्हणजे सीड घेतलेले आहेत. या सीडच्या माध्यमातून मी एका कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे आणि ती कंपनी माझ्याकडून ठरलेल्या रेटनुसार हे सीड विकत घेणार आहे. त्याआधी मी सर्वात प्रथम त्याची जी प्रोसेस आहे ती बेड तयार करणे व त्या बेडमध्ये थिमेट मिक्स करून ती बेड ओली करून 2 दिवस सुकवून त्याच्यावरती मल्चिंग पेपर वगैरे टाकून त्याच्यामध्ये RCF ची खतं वगैरे DAP वगैरे अशी सर्व खतं वापरून ती बेड तयार करून घेतो आणि त्या बेडवरती 2 दिवसाच्या नंतर मल्चिंग पेपर टाकून ठिबकची लाईन एक ठिबकचा पेप्सी पेपर वापरून मी त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था करतो आणि ती व्यवस्था आल्यानंतर त्याच्यावरतून एक मल्चिंग पेपरचं आच्छादन देतो आणि मल्चिंग पेपरचं आच्छादन झाल्यानंतर त्या मल्चिंग पेपरला एक ठराविक अंतरानंतर होल पाडून त्या होलमध्ये मी टमाटर आणि टरबूजाची रोपाची लागवड केलेली आहे. टोमॅटो पिकासाठी मध्यम ते भारी जमीन योग्य असते. दर्जेदार टोमॅटो बियाणं मिळण्यासाठी लागवडीसाठी चांगल्या दर्जाचं बियाणं निवडणं आवश्यक असतं. त्यासाठी तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केलं जातं. ती लागवड झाल्यानंतर जशी जशी ही रोप मोठी होती तशी तशी त्याला दोन्ही साईडने बांबूचे तान देऊन त्या बांबूवरती तारा बांधून त्या ताराला टमाटर आणि टरबूजाच्या रोपाची वेलाची बांधणी करून एका वेलाला एकच टरबूज मी घेतो. त्याच्यामुळे त्या टरबूजाची वजनाची क्वालिटी आणि साईज ही मला एकसारखी मिळते आणि त्याच्यातून मिळणारं उत्पन्न हे व्यवस्थिशीर येतं. आणि टमाटा आणि याच्यावरती बुरशीनाशकच्या फवारण्या वेळोवेळी कृषी अधिकारी जे आहेत आमचे राठोड साहेब यांचं मला फार सहकार्य असतं. त्यांच्या माध्यमातून मी RCF ची खतं ते जे सुचवतात त्या RCF चे खतं आणि फवारण्याचा मी योग्य वेळी वापर करून त्याच्यावरती होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव टाळतो. शेतकऱ्यांना सीड हबचा चांगलाच उपयोग झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील माधव गीते यांनी ब्लॅक पेपर मिरची लागवड यशस्वी केली आहे. शिक्षित बेरोजगारामध्ये काम करत असताना मला शासनाच्या काही योजनेचा लाभ या ठिकाणी घेण्यात इच्छित होतो आणि केंद्र शासन व महाराष्ट्र शासन या दोघांनी मिळून देऊळगाव राजामध्ये सीड हब डिक्लेअर केलं आणि त्या सीड हबच्या माध्यमातून आम्ही पारंपरिक शेती सोडून बीजोत्पादनाची शेती करण्याचं ठरवलं आणि मी ती शेती आज रोजी ब्लॅक पेपर मिरची बियाणं उत्पादन करीत आहे. त्या बियाण्याच्या 70 ते 80 हजार रुपये खर्च मला आलेला आहे आणि 2 ते 2.5 लाख रुपये मिळणार आहे. 25 किलो उत्पादन मला ते आज रोजी अपेक्षित आहे आणि होणार 100% खातीपूर्वक सांगतो.
ब्लॅक पेपर मिरची पिकाच्या निरोगी वाढीसाठी RCF सह सुफला युरियाचा वापर योग्य प्रमाणात करावा. खते वापरताना पिकाच्या वाढीवर लक्ष ठेवावं. RCF ची खतं मी पूर्णपणे वापरत आहे. त्यामध्ये DAP, सुफला 15-15 आणि थोड्या प्रमाणामध्ये युरिया या खतांचा बेडवर पूर्वी वापर करून सर्वप्रथम मी बेडवर DAP वापरले आणि DAP वापरल्यानंतर मध्यांतरी सुफला 15-15 वापर केला. हे सर्व खतं वापरत असताना त्या झाडाची ग्रोथ आणि त्यावर मी लक्ष केंद्रित करून जेव्हा जेव्हा मला वाटत होते तेव्हा तेव्हा थोडा थोडा हलका डोस मी युरियाचा सुद्धा देत होतो. पारंपरिक शेतीमध्ये गहू, हरभरा, ज्वारीचं पीक घेतलं जातं. यामध्ये मिळणारा नफा मर्यादित असतो, मात्र त्याला नव्या पिकांची जोड दिल्यास शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदा मिळवता येतो. नवे प्रयोग करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी याचा नक्कीच विचार करावा. ब्लॅक पेपर मिरचीनं सुशिक्षित बेरोजगारांनाही उत्पन्नाचं नवं साधन मिळवून दिलं आहे. फळाफुलांवर किमया सुजलाची, बळीराजास हमी निर्यातीची. निरोगी जमीन आणि स्वच्छ पाणी यांचे मोल सोन्याहूनही अधिक आहे. सिंचन व्यवस्थापनात सहभागी होऊ, आपल्या अडचणी आपणच सोडवू.